السلام علیکم ناظرین، نادر دونیز میں آپ کا استقبال ہے. چلیے جانتے ہیں آج کی خبر. आपण स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांना शेवटचा निरोप देण्याकरता आज या ठिकाणी आलेलो आहोत. ही घटना जशी दुःखद आहे तशी धक्कादायक सुद्धा आहे. पण आम्हाला वाटलं होतं की या आजारातून वसंतराव बाहेर पडतील आणि लवकरच त्याची जबाबदारी खासदार यांना असल्याची गरज होती. अचानक घडलेल्या घटनेमध्ये वसंतराव सर्व सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषण झाली, आम्ही ती जिल्ह्यामध्ये एकत्र झालेलो आहोत. जिल्ह्यामधल्या राजकीय सामाजिक घटनेला साक्षीदार आहोत. राजकारणाचे अनेक सहकार आम्ही पाहिलेले आहेत आणि वसंतरावजींची कारकीर्द वडिलांचा वारसा प्रवीण चव्हाण यांच्या शिकवणीमध्ये वाढलेले असता यांनी त्यांची कारकिर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय मेहनतीने आणि उल्लेखनीय असं म्हणावं लागेल की सार्वजनिक जीवनामध्ये खूप कष्टाने त्यांनी इथपर्यंत मदत मागली होती. वसंतराव खासदार जरी झाले, आमदार जरी झाले, तरी त्यांनी आपल्या कार्यालयाची कधी साथ सोडली नाही. कार्यालयामध्ये बसून प्रत्येक त्या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम, सार्वजनिक कामामध्ये लक्ष देऊन ती काम मागे लागतील अशा स्वरूपाचा त्यांचा मनमिळावा स्वभाव आणि लोकांमध्ये अशी लोकप्रिय अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे. जुनी आठवण मला अशी वास्तवती घेतली खरी आहे की राज्याचा प्रमुख आणि आपल्याला ज्यावेळेस राज्यामध्ये काम करत होतो माझ्या सरकारला पाठिंबा देण्याचं सर्व काम महिलांकडून केलं असेल तर अपक्ष आमदार या नात्याने वसंतराव चव्हाणांनी त्यावर पाठिंबा मला दर्शवला होता, सरकारला दर्शवला होता, हे मी या ठिकाणी विचारू शकणार नाही. म्हणून अनेक आठवणी वेळा अभाव या ठिकाणी सर्व गोष्टी बोलणं शक्य नाही आहे. मी वसंतरावजींना माझ्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही सर्वांच्या सरकारांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना अशा या दुःखाच्या क्षणामध्ये ईश्वर त्यांना खूप ताकद देव आणि त्यांच्या कुटुंबियाला उत्तम सावरण्याकरता शक्ती देव की त्या ठिकाणी अस्सलाम वालेकुम. मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.